कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो Z5 सोबत, तेही एकदम फ्री. हा बाबूला, पुढे बर ठीक आहे बाब. हो मी कळवते. हो त्या आबांना एक खूप जुनी पोथी सापडली. त्यामध्ये त्यांना एक उल्लेख आढळला की त्रिनयना देवी आईने लोकांच्या रक्षणासाठी एका दैत्याचा, एका शक्तिशाली दैत्याचा वध केला. तो दैत्य स्वतःचं रूपही बदलायचा. जेव्हा देवी आईने त्या दैत्याचा वध केला तेव्हा तो एका अजस्त्र सिंहाच्या रूपात आला होता. आणि लोकांच्या मनातून भीती कायमची निघून जावी म्हणून देवी आईने त्या दैत्याचा वध केल्यानंतर त्या सिंहाच्या कातडाचं आसन बनवलं आणि त्या आसनावर देवी आई 9 वर्ष तपाला बसली. आत्या, सिंहाच्या कातडीचं आसन, सिंहासन, आत्या देवी आई सिंहासनावर बसली. खरा स्वर्ग बसतो कुठे बोध घ्यावा, सिंहासन तिथेची खरा शोध घ्यावा. या श्लोकात जो सिंहासनाचा उल्लेख आहे तो देवी आई बद्दल तर नसेल. आपण इतके दिवस जो अर्थ लावत होतो त्याप्रमाणे आपल्याला वाटत होतं की हे विरोचकाचं सिंहासन आहे, पण आता आबांनी हे जे काही सांगितलं त्याप्रमाणे मलाही असं वाटतंय. तुझा अंदाज बरोबर आहे. ह्या सगळ्याचा अर्थ असा आहे की पंचपिटिकेतली चौथी पेटी ही त्रिनयना देवी आईच्या आसनाखाली आणि देवी आईचं देऊळ फक्त वावुशीत आहे. म्हणजे चौथी पेटी वावुशीत आहे. बाहेर जायचंय, अद्वैत ऑफिसला गेल्याशिवाय नाही जमणार आहे मला. ती नेत्रा पण जाऊ देणार नाहीये कुठे. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.